विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर बघणार आहोत. एक मी इथं ए बी सी हा एक्युटँगल ट्रायंगल काढून घेतलेला आहे. ए बी सी याला हे तीन व्हर्टेक्स झाले. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे कोण, तिन्ही बाजूंचे आपल्याला परपेंडिक्युलर काढायचे, म्हणजे त्यांचा बी सी, ए सी आणि ए बी यांचा परपेंडिक्युलर कसा काढायचा तो आपण बघणार आहोत. ते इथं पहिले मी कंपोज घेतलेला आहे. या कंपोजमध्ये बी ह्या व्हर्टेक्सवर ठेवलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर आणि खाली बी पॉईंटवर ठेवून, तर तोच तेवढंच अंतर घेऊन सी पॉईंटवर ठेवून वर आणि खाली हा पॉईंट काढलेला आहे. आणि जे इंटरसेक्शन आर्क ज्या ठिकाणी झालेले आहे तिथं मी त्यांना आता जोडून घेणार आहोत. म्हणजे हा आपला पहिला काय झाला, परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला बी सी सेगमेंटचा. इथं मी याला पी नाव देतो पी. त्यानंतर आपल्याला ए सीचा काढायचा आहे. ए सीवर काढताना सुद्धा सी ह्या व्हर्टेक्सवर ठेवलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खाली आर्क मारलेला. आणि नंतर ए सीचा काढताना एवर ठेवलेला आहे. दोन्ही बाजूला आर्क मारून घेतलेला. जिथं आर्क इंटरसेक्शन झालं नाही तर तिथं परत आपल्याला आर्क वाढून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथं इंटरसेक्शन झाले तो पॉईंट काय करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. हे बघा, हे जोडून घेतलंय मी. जोडून घेतलं. त्यानंतर आता बी सीचं झालं, ए सीचं झालं. इथं मी क्यू नाव देतो क्यू. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ए बी. ए बी या सेगमेंटचं तसंच अर्धापेक्षा जास्त अंतर घेऊन या साईडला आर्क मारायचा आहे. कंपोज एवर ठेवायचा आहे या साईडला आणि खालच्या बाजूला आर्क मारायचा आहे. ज्या ठिकाणी आर्क इंटरसेक्शन होतील त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, एक लाईन पास करायची. ही लाईन पास केल्यानंतर हे बघा, इथं इंटरसेक्ट, तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्ट या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले. तर याला आपण म्हणणार आहे सरकम सेंटर पॉइंट. हा, सरकम सेंटर पॉइंट काय आहे, सरकम सेंटर म्हणजे परिवर्तुळ. परिवर्तुळ असं काढतात, म्हणजे हा ट्रायंगल आहे, हा एक परपेंडिक्युलर आहे, हा एक परपेंडिक्युलर आहे, हा एक परपेंडिक्युलर आहे. हा झाला त्यांचा सरकम सेंटर. म्हणजे ओ हे पी क्यू आर असेल तर ओ पी, ओ पी एवढी रेडियस घेऊन हे असं आपल्याला हे सरकम सेंटर काढताना आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागतं. हे तुम्हाला पुढच्या 9वी किंवा 10वीच्या ह्या वर्गामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. सरकम सेंटर परपेंडिक्युलरमध्ये सरकम सेंटर पॉईंट आपल्याला मिळतो. धन्यवाद.